आणि बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत एक गौप्यस्फोट केलेला आहे. शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. वांद्रे इथून आतापर्यंत 25 फोन आल्याचं ते सांगताहेत. शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येतात. वांद्रे इथून आतापर्यंत 25 फोन आल्याचं त्यांनी सांगितलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत गौप्यस्फोट केलेला आहे. आपण आत्ताच्या सगळ्या पक्षांतराच्या घटना पाहतोय. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या आणि आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत गौप्यस्फोट केलेला आहे. भाजपच्या शर्यतीमध्ये शिवसेना देखील काही पाठीमागं राहिलेली आपल्याला दिसत नाही. शिवसेनेमध्ये देखील अनेकांनी प्रवेश केलाय आणि आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत गौप्यस्फोट केलाय. वांद्रे इथून आतापर्यंत 25 फोन आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताची सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतो ती म्हणजे शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय. आताची सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतोय ती म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. जवळपास वांद्रेतून आतापर्यंत 25 फोन आल्याचं त्यांनी सांगितलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत गौप्यस्फोट केलाय. आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत अशा अनेक घटना घडल्या. पक्षांतराचं वारं सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. विधानसभेच्या तोंडावर हे सगळं राजकीय नाट्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यात म्हणूनच की काय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सुद्धा गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेबाबत त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे.